हे सर्वनाम जवळ असलेले अनेक व्यक्ती प्राणी किंवा वस्तू दाखवण्यासाठी वापरतात. जवळ असलेल्या समजून घेण्यासाठी हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत. एखादी वस्तू प्राणी जवळ आहे आणि अनेक आहेत, एक नाहीत, यानी अनेक व्यक्ती, अनेक प्राणी, अनेक वस्तू आहेत, त्यासाठी आपण या ठिकाणी दीज दीज या सर्वनामाचा वापर करतो. नेक्स्ट उदाहरणार्थ आपण आता पाहणार आहोत. आता तेच उदाहरण मी पुन्हा घेतो जेणेकरून तुम्हाला फरक समजेल. दीज आर डॉग्स. आता काय करायचंय, दीज हा शब्द अनेकांसाठी आहे म्हणजेच निश्चित हे डॉग अनेक आहेत. आणि अनेक डॉग कसे ओळखलात तुम्ही, अनेकोची रूप आहे. यस लावलं आपण डॉग डॉग्स डॉग डॉग्स. दीज आर डॉग्स हे कुत्रे आहेत. हे कुत्रा आहे का, आहेत. आर दीज आर पहा या ठिकाणी हे दीज हे प्लुरल फॉर्म मध्ये आहे म्हणून आपण आर हे टू बी च फॉर्म वापरलेला आहे. या ठिकाणी दीज इज म्हणत नाही आपण, दीज आर म्हणते. दीज एम म्हणत नाही, दीज आर म्हणतो, कारण ते अनेक वचने आहे. त्यासाठी आर हे टू बी च फॉर्म आपण या ठिकाणी वापरायचं प्रेझेंट टेन्स मध्ये. दीज आर डॉग्स. नेक्स्ट आपण दीजच्या वेळेस कोणते वाक्य लिहित तेच वाक्य मी करतो. दीजच्या वेळी आपण काय, दीज आर बुक घेतलं होतं, दिस इज बुक. त्या ठिकाणी दीज आर बुक्स घेऊ. दीज आर बुक्स. दीज आर बुक्स ही पुस्तके आहेत. These are books. आता या ठिकाणी मुलाचं नाव घ्यायचं नाही, कारण का मुलगा हा एक युनिक असतो, प्रॉपर नाव नाही ते. त्यासाठी तुम्ही त्यासाठी कॉमन नाव वापरू शकता. दीज आर बॉईज असं म्हणू शकता. दीज आर गर्ल्स, यस असं म्हणू शकता. दीज आर स्टुडंट्स असं म्हणू शकता. परंतु दीज आर राजूज म्हणायचं नाही, राजूला अनेक वचन करायचे. किंवा अनेक राजू असतील तर ते वेगळा प्रश्न आहे. यस हे झाले तुमचे एक्झाम्पल्स. पहा त्यानंतर ಆದಿವಂದು ಯಾ ಭಗವಂತ ಆದಿವಂದು